सात रस्ता येथील हॉटेल सी रॉक येथून पाणीपुरी खाऊन जात असताना पाठलाग करत मुलीची छेड काढतो का या कारणावरून तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातून रोमाना जावेद बागवान या महिलेस सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय अशी माहिती ऍडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली. दिनांक 17/5/2023 रोजी सायंकाळी 8:30-9 वाजण्याच्या सुमारास सात रस्ता या ठिकाणी सिराक हॉटेलजवळ फिर्यादी नामे तुषार विजयकुमार थळंगे हा तिची मैत्रीण आसिया सादिकी नामदार हिच्यासोबत पाणीपुरी खाऊन तिला सोडण्याकरिता रिक्षा आणण्यासाठी गेला असताना काही इसमांनी तुषार थळंगे या इसमाचा पाठलाग करून त्यास रंगभवन या ठिकाणी अडवून त्यास मुलगी आसिया इनामदार हिला तू छेड करतो का असं म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरती संशय घेऊन त्याला बेदम मारहाण केली व त्या ठिकाणाहून त्याला त्याची गाडी सोबत त्याला बसवून लोखंडवाला कॉम्प्लेक्स आपसर हॉटेलच्या पाठीमागे या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण केली अशा आशयाची फिर्याद तुषार विजयकुमार थळंगे या मुलाने सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दिल्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 323/2023 अन्वय भादवी कलम 367 इतर कलमांतर्गत एक महिला अनोळखी महिला व इतर इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासकामी सदर बाजार पोलिसांनी आरोपी रोमाना जावेद बागवान सह इतर 4 आरोपींना संशयावरून अटक केलेली होती. सदर आरोपींना मिरबान न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांची नंतर पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती व त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली होती. सदर आरोपींच्या वतीने पूर्वी जामीनचा अर्ज ठेवला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये तपास चालू आहे व रोमाना बागवान ही जी महिला आहे ती एक अनोळखी होती परंतु ती तीच आहे अथवा नाही याबद्दल तपास अजून झालेला नाही आणि तिची ओळख परेड घेण्याकामी तपास चालू असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वकिलांनी केला होता त्यामुळे तिचा पूर्वी जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा रोमाना जावेद बागवान ह्या महिलेचा अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये सादर केला. तसेच सत्र न्यायालयामध्ये सादर केल्यानंतर सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली. या खटल्यामध्ये युक्तिवाद करत असताना रोमाना बागवान ही जी मुलगी आहे हिला केवळ संशयावरून पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी जे कलम 367 लावण्यात आलेले आहे ते 367 कलमाचे जे तत्व आहेत किंवा जे घटक आहेत ते कुठल्याही प्रकारे या प्रस्तुत प्रकरणामध्ये लागू होत नाही कारण रोमाना बागवान ही महिला होती आणि ती त्या महिलेमध्ये जी बुरख्यामध्ये महिला होती ती रोमाना बागवानच होती असं कुठल्याही प्रकारे सरकार पक्षाच्या पुराव्यामध्ये आलेलं नाहीये. तसेच 367 करिता आवश्यक असलेली गंभीर दुखापत फिर्यादीला कुठेही झालेली नाही किंवा सदर फिर्यादीला कुठल्याही प्रकारे गुलाम बनवून तिची अति वासना करण्याचा कुठल्याही प्रकारे आरोपींनी हेतू केलेला नाही असं प्रथम दर्शनी दिसत असताना अनेक दिवसापासून ही महिला जी आहे न्यायालयांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असल्यामुळे तिला जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद आम्ही केला असता सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून रोमाना जावेद बागवान या महिलेला रक्कम रुपये 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर तसेच पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर व तपास कामी सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केलेला आहे.